मावसे आलीस ने आली काय अजिंक्य कुठे अगं ते हॅलो हाय हाय इथं जाय काय बायको बरोबर फिरायला काय लाज वाटते बाई त्यात काय लाजायचं जवा तुमच्या आजकालच्या पोरांचं काय सांगता येत नाही अगं नाही तुझ्यासाठी गोड आणायला गेलो होतो कशाला रे आणायचं काय होतं आणलं तर आज एवढा गोड दिवस आहे आपण सगळी एकत्र जेवायला बसणार आहे मग गोड नको फक्त तपात्या करायच्या राहिल्यात त्या बी केल्यास मला लाटायला येत नाही ना म्हणून मला दोघांनी जेवायला बोललेलं ना तुझं काय माहितीस मी असल्याशिवाय कुठलंच काम होत नाही काय मी मावशीला मदत करत होतो नक्की मत तिला चालायस ना नाहीतर काम वाढवून ठेवशील तू बी आता तुझ्या नवऱ्यासारखं बोलायला लागल्यास वय अग मी खरंच मदत करत होतो विचार मावशीला अग यो मदतीला आला म्हणून बरं झालं मी एक काम करते तवर पसार आवडते केवढा तो पसार मांडून ठेवलाय काय करणार बाई दिवसभर एकटीला काय घरात करमत नाही एकटीला नुसतं घर खायला वाटत विक्रमची आठवण आली की बसते आपले त्याचे फोटो बघत अयो हो कवाचा फोटो आहे अग ही पोर चौथीत होती ना तवा काढलेला फोटो आहे शीतल तुझा नवरा ओळखू येते का तुला ह्याच्यातला नवळ काय काय झालं हे कस्तर गावात वाढलोय आम्ही राहुलेला बघ की कसला बारीक होता ना एकदम मी फिट होतो म्हणजे आता पण फिटच आहे मी बसून बसून लोज झालाय नुसत हा फोटो काढताना काय गमत झाली ते आठवते का रे पोरांना नाही आठवत 15 ऑगस्टला आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता तवा विक्रमला आर्मीचा ड्रेस आणला होता आणि त्याचा फोटो बी काढायचं ठरलो पण तवा या दोघांकडे तसा ड्रेसच नव्हता मग दुसऱ्या दिवशी दोघांना ड्रेस आणला आणि मग त्यानंतर यांनी जाऊन फोटो काढला तुमच्याकडे बी असा फोटो आहे वे हाय की मग दाखवू लका नाही कधी अगं ते पेटीत ठेवलंय आपण ना या फोटोची एक मोठी फ्रेम करू आणि लाव फोटो म्हणजे नुसते फोटो नसतात तर त्या आपल्या आठवणी असतात कोणी काढलेला यो शेखरच्या वडिलांना तवा फक्त त्यांच्याकडेच कॅमेरा होता बर का तवा नव्हतं आताच्या तुमच्या मोबाईल सारखं चित्तल अग आमच्या लहानपणीच्या आठवणी बघतेस तू आणि तुमच्या लग्नाच्या आठवणी कधी दाखवणार आम्हाला म्हणजे अग ते शेकऱ्याला फोन कर तुमच्या लग्नाचा अल्बम कधी भेटायचा किती दिवस अजून वाट बघायची तू लावती नंतर आधी मावशीला स्वयंपाकात मदत करते अगे नाही राहू दे सगळं झाले आता फक्त चपात्याच लाटायच्या राहिल्यात तुमचं तुमचं चालू द्या मी तवर चपात्या लाटून घेते अरे कसलं दिसतंय मग की शीतल अंकर की शेकऱ्याला फोन थांब रे तेच करते आत्तर बघतेस त्याला आईच्या गावात हॅलो बोला की मिसेस पोहची अल्बम कधी देतोस तू सांग कधी देऊ आत्ता आत्ता कसं थांब की जरा एकदम क्वालिटी बनवतो मग देतो की वय मग एक काम करते मी येऊन तुझा कॅमेराच घेऊन जाते ए नको 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 मी तुला 2 दिवसात देतो अल्बम पण तू येऊ नको बाई आणि जर का नाही आणून दिलास ना तर लक्षात ठेव तर मग तू आहेस आणि मी आहे ए पोरांनो चला रे आलो मिठाई राहिली बाबा काय फौजी जेव्हा येत आहे ना कुठं हरवलाय
शिकले. आमच्या तिघांचं ना एकमेकांशिवाय अजिबात पण हलायचं नाही. आमच्या शाळेला दळवी बाई म्हणायच्या, जिकडे जाईल तिकडे तरी कुठं असतेच. आता तिघ पण तीन टोकाला जाणार. आजला काही इतक्या पण जेवायला पाहिजे होता, लय मज्जा आली असती. हा वय इतक्यासारखं मित्र मिळालं ना, नशीबच लागतं बघितलं. मित्र नाही देऊ, भावाचा आहे आपला. अरे चला की आलो आलो, चला मला मुक्का लागलेत लय बाप. अरे मी नंतर जेवले असते की तुम्हाला वाढलं असत, तुम्ही जेवा. नाही मावशी, तू बी आमच्या बरोबर जेवायचं आहे का नाही? हा वय बरोबर आहे मावशी. बर बाबा बसते. सिद्धी तुला सांगतो, आम्ही शाळेत होतो का नाही, इकेशिवाय एक दिवस बिटा बघत नव्हतो माहितीये का. तो आला ना की आपण परत जेवायचा भेट करू, मग सगळी एकत्र जेवूया. अगं बसतो की, पण परत ह्याला सुट्टी मिळाली पाहिजे ना. ही शिवण पाणी सारखं होणार आहे. तो आला तो गेला, तो आला योग्याला. आज बघ ना विक्रमची जागा रिकामीच. आपण आज चौघ जण जेवायला बसलो. आज तो असता तो पंगतच बसली असती. पण खरं सांगू, आज मला लय भारी वाटतंय बघ. आज तुमच्यामुळे मी दोन घास ना आनंदाने खाणार. जेव्हापासून विक्रम गेलाय ना तेव्हापासून माझं काही जेवणात मनच लागत नाही बघ. आज तर मग दोन घास जास्तच खायचंस तू. खाते बाबा. तुझ्या दोस्ताला नको सांगू, उगच काळजी करत बसायचा. 100 वर्ष आयुष्य बघ, त्याचाच फोन दिसतोय. अरे थांब मावशी, मी बघतो, बस तू. हाँ हेलो, मैं मराठा लाइट इन्फेंट्री उपवाड़ के यूनिट 5 से बोल रहा हूँ. क्या मेरी बात सिपाही विक्रम राउत के घर वालों से हो रही है? हाँ. आपका नाम? सिपाही अजिंक्य शिंदे. यूनिट 11 उसका दोस्त. माफ करना, बड़ी अफसोस के साथ मुझे आपको बताना पड़ रहा है कि कल रात उपवाड़ के एक ऑपरेशन में सिपाही विक्रम राउत शहीद हुए. आगे की कार्रवाई के लिए मैं आपको फिर से कॉल करूंगा. तब तक ये संदेश आप उनके माताजी तक पहुंचा देना. जी. जय हिंद. जय हिंद. वा मावशी वा, भजी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत. तुम्हाला आवडले ना, मग झालं तर. अगं आवडलं, कसलं भारी झालेत माहितीये का. मी तर कुत्तच तवर खाणार आहे. खा बाबा खा, विकेच्या वाट्याचे पण तुलाच खायच्यात. ते तर खाणारच आहे गिथ. तुला सांगतो, आम्ही कुठं बाहेर जेवायला गेलो, माझ्या ताटातलं काय सपलं. मी नुसतं इकेकडे बघितलं की इकेच्या ताटात इके माझ्या ताटात घालायचा. मावशी मला बी सांग की कशी केली ती. अगं पिठामध्ये चिमूटभर सोडा आणि चिमूटभर वा टाकायचा आणि मग बघ कशी होते. झालं कुरकुरीत. अजा तुझ्या दोस्ताला सांग म्हणा, जेवण केल्यानंतर फोन करतो. ये. ओ फौजी, या की जेवायला झाला ना फोन. लय भारी केलं मावशीन. मावशी मैं तुमको बताता हूं, दुनिया में दोन चीजें कभी नहीं मिलती, एक इक्का जैसा दोस्त और मौसी के हाथ का खाना.
कल रात कुपवाड़ा के एक ऑपरेशन में सिपाही विक्रम राउत शहीद हुए हैं। अरे मल्लास तू का काय माझा भी कॅन तू काय मला वेगळे हवे दरगी येतील ते जीव अजा ए अजा अजा काय झालं अजा घे पाणी घे अजा 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 रे अजा अजा काय झालं ए अरे बोल की अरे अजा बोल की काय झालं काय इकेच काय बोल की कस झालं परत फोन येणार त्याच्या आईला सांगितलं का नाही 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 भाऊजी अच्छा तुम्ही तुम्ही चला माझ्या संग मेरा सांगणार अच्छा नाही नाही तुम्ही चला अच्छा नाही भाऊजी तुम्ही चला मन अच्छा हे बघ तुझं काम तुलाच करायला लागणार नाही भाऊजी मला नाही जमणार भाऊजी अच्छा अरे आपला इतक्या शहीद झालाय शहीद अरे आज माझा मुलगा असताना शहीद झाला असताना मला एवढाच अभिमान वाटला असता अरे इक्या तुम्ही सगळे माझ्या लेकरासारखेच आहात अरे नशीब लागत आजा सीमेवर जायला आणि देशांसाठी प्राणाचं बलिदान द्यायला आता तू खातायचं नाहीस आता इथलं सगळं तुला सांभाळायला पाहिजे मावशीला सांग बाकी सगळं मी सांभाळतो चल उठ उठ अरे उठ उठ की हा
एक तर बोल तर नाही तर दम तरी खा. अहो भैया तो आपला राऊतांचा आहे क्या? हा त्याचं काय झालं? अहो तो शहीद झाला की काय? वय भैया पोरं सगळी जाऊन गावात घराघरी सांगतात. तुम्ही बी लवकर या, अख्खा गाव तिकडे चाललंय. लवकर या भैया, या तुम्ही. टॅलेंट हा? अरे वाईट झालं रे, चांगला पोरगा होता विके. व्हॉट इज दिस गॉड, तुम्हाला कुणाला ठेवायचं कुणाला नाही ठेवायचं हे पण कळत नाही. अरे फौजेच पाहिजे होतं राजाला, न्यायचं ना भैया. सिच्युएशन चांगली आहे आणि संधी पण. अरे तुला सिच्युएशन काय हे तरी कळतंय का? राजकारणात ज्याला आपला फायदा कसा करून घ्यायचा हे बरोबर कळतं ना, त्याला म्हणायचं राजकारणी. गावातून विक्याची अंत्ययात्रा निघणार आणि त्या अंत्ययात्रेला अख्खा जिल्हा येणार आहे. त्या अंत्ययात्रेत सगळं नियोजन तुम्ही करायचं. गॉट इट टॅलेंट, टॅलेंट गॉट इट. विके वाईट वाटतंय लका तू गेला. गॉड थँक यू बर का. चला टॅलेंट कामाला लागलं पाहिजे. तुला सांगते भजी करून ठेवलं ना कवा नुकस येऊन खाऊन जाणार, मला काळायचं पण नाही. काय पोर गैस रे, असं कुणी भरलं ताटावरून उठून जात वय. थांब जरा, आता गरम करून वाढते तुला. नको आतर, दोन घास तरी खाल्लेस का? आणि फोन आला होता ना विक्याचा, काय म्हणत होता? लाव की परत फोन आणि त्याला सांग ये म्हण आज आईने भजी केल्या. मावशी. काय रे लावतेस तू फोन? ए रावल्या, अरे काय मोबाईल मधले पैसे संपलेत वय. मावशी इकेच फोन नाही येणार आता, कधीच नाही. चिडलाय का माझ्यावर? आता नाही करणार मी फोन. मावशी आपला इक्या शहीद झाला. भजी केलेत रे, जावडीची भजी केलेत रे मी. आज बघ कोण कोण आले जेवायला आपल्याकडे, तुला भजी आवडतात ना? क्या अरे ये ना. आजा आयुष्यातल्या पहिल्या मिशनवर चाललोय, आता जेव्हा गावात येईन ना बॉर्डर गाजवूनच येईन बघ.